हॅलो हॅलो आमदार राम कदम बोलतो. सर नमस्कार. बोला. नमस्कार. माझी एक रिक्वेस्ट अशी होती, त्या दीपूनी केली ती चुकच आहे, कोणी समर्थन करू शकत नाही. पण काय झालंय की आता ज्या पद्धतीचे नंतर कोर्टात केस स्टँड झाल्याच्या नंतर अशा सगळ्या ह्याच्यामध्ये कन्व्हिक्शनच लागतं. येस सर, बरोबर आहे. आणि आता आपण मागच्या ह्याच्यात आपण 5 वर्षाची ती शिक्षा केली. आपण बरोबर 2 वर्षाची आधी होती, आता आपण आपल्या सरकारच्या काळात आपण 5 वर्ष केली. येस सर. त्याच्याकडून ते अज्ञानापोटी झालं, पण त्याने जे केलं त्याचं समर्थन करत नाही, मी त्याला शिव्या घातल्या. पण काय अजून त्याचं लग्न पण झालं नाही, करिअर पण सुरू झालं नाही. येस सर. तर एक मानवता म्हणून जर समजा आपसात समजून घेता आलं, मला दोन त्याच्यात सुवारीत मारा तो पाया पडेल. नाही सर, ऐका. पहिलं प्रथम तुम्ही आमदारला तुमचा आदर करतो मी. मी असं मी तुम्हाला हे सांगणं पण चुकीचं आहे, आलं का लक्षात? मी तुम्हाला हे सांगणं पण चुकीचं आहे. फक्त काय की माझा दृष्टिकोन लक्षात आला, तुमच्या करिअर पूर्ण तसं संपेल. सर माझा चेहरा, माझा चेहरा बघा तुम्ही, माझा ओठ फाटलेला आहे. त्यांच्या हातात असलेलं जे कडं आहे, मला बोलले सर, ते कडं काढून माझ्या ओठावरती माझा मारलेला आहे, माझा ओठ फाटलेला आहे. त्याचे फोटो मी तुम्हाला ह्याच नंबरवरती व्हॉट्सअप करतो सर. नाही, मी तुम्हाला बोलणं पण चुकीचं आहे, मी तुम्हाला बोलणं पण चुकीचं आहे. त्यांनी चूकच केली, त्याला वादच नाही. पण कसं आहे की थोडस जरा समजून घेऊन जर समजा मदत करता आली मानवता म्हणून, तर काय होईल त्याचं करिअर वाचेल. सर माहितीये का, अशीच यांची हिंमत वाढणार की महाराष्ट्र पोलिसांवरती हात उचलायची, आणि तिघांनी मिळून मारलेला आहे. सीसीटीव्ही फुटेज आहे साहेब, मी तुम्हाला पाठवतो. माझ्या जागी कोणी असता किंवा तुम्ही असता, कोणी असता, काय केलं सांगा. तुम्ही पोलीस आहात म्हणून त्याच्या लक्षात आलं नाही का? सर आम्ही तिथे जागेवरच सांगितलं की तेरी गाडी किधर आहे. आम्ही पोलीसवाले बात कर रहे, तिथे हिरांदानीचे कमांडो होते, त्यांनी देखील सांगितलं पोलीसवाले आहेत ते. तर त्यांनी डायरेक्ट हे रेकॉर्डिंग चालू करो, मग म्हणजे कसं कायद्याच्या विरोधात काम करायला सुरुवात केली. म्हणून ठीक आहे, यांना रिक्षात बसून घेऊन जागा. रिक्षातून घेऊन जात असताना मला लिटरली आई बहिणीवरून शिव्या साहेब. मला स्वतःचा साहेब मला स्वाभिमान आहे, माझ्या आई वडिलांचा आदर आहे. मला माझ्या आई वडील रस्त्यावर नाही पडलेले आहेत, माझ्या आई वडिलांचा उद्धार केला. ते जाऊ दे, मार हा माणूस उतर विसरून जातो. पण मी एक पोलीस आहे, माझी 19 वर्ष सर्व्हिस झालेली आहे. साहेब तुम्ही दुसरं कोणतंही काम सांगितलं असतं, मी तुमच्यासाठी पाहिजे ती मदत केली असती. मी साहेब माझ्याबद्दल तुम्ही ऐकून आहात, मी तुम्ही कामं करतो, मी कधी अशा अशात बोलत नाही. फक्त मला ना आतापेक्षा पण ना मला नंतर पुढची भविष्यातली चिंता आहे. बरोबर आहे, पण आता मी माझी फिर्याद दिलेली आहे ऑलरेडी. कारण या केसेसमध्ये ना 100% एक्शन लागतं. येस सर, येस सर. सर काय माहिती का, मग समाजामध्ये हा चुकीचा मेसेज जाईल की पोलिसांना मारल्यानंतर काही होत नाही. तर प्लीज सर, बाकी दुसऱ्या कोणत्याही कामात ओके सर. पण मी माझा तुम्हाला सांगण्याचा उद्देश, मी त्याचं समर्थन करतो. नाही 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 सर, मी मुंबईत नाही, मी मुंबईत असतो. तर मी त्याच्या दोन सुमारीत मी मारले असत्या, तुमच्या त्याला पाया पडायला लावला असतो. नाही सर, तुमचा हेतू मला कळला सर, त्याबद्दल काय नाही. परंतु प्लीज सर मलाच माफ करा, कारण की मला महाराष्ट्र पोलिसांचा पण स्वाभिमान जपायचा आहे, स्वतः माझा स्वाभिमान जपायचा आहे, आणि झालेल्या कृत्याबद्दल त्यांना शासन व्हावं ही माझी मनापासूनची इच्छा आहे सर. अरे बापरे, चालेल सर. ओके सर, ओके सर. थँक्यू सर.